धन्यवाद। या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचे सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी बसून घ्यावं। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं, हा कार्यक्रम सर्वांना व्यवस्थित पाहता येईल। सर्वांना रावसाहेबांनी विनंती केलेली आहे। यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे खासदार शिरूर यांचा सत्कार, आमचे लाडके नेते मोहोळ तालुक्याचे युवा नेतृत्व, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील साहेब उर्फ भाऊसाहेब पाटील अंगरकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होता। भाऊसाहेब पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। त्याचबरोबर अमोल दादा मिटकर यांचा सन्मान, प्रकाश भाऊ चौरे रावसाहेबांचे शुभ हस्ते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विद्यार्थ्यांचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब पाटलांचे शुभ हस्ते अमोल दादा मिटकर यांचा सन्मान होतोय। आणि सूरज चव्हाण यांचा सत्कार, मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रकाशभाऊ चौरे यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे। खाली खाली बसून घ्या, जरा खाली बसून घ्या। या शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहात, ते पुणे जिल्ह्यातील खासदार युवकांनी विनंती, दादांनी विनंती केली, शांत युवक बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पवार साहेबांचा मावळा आदरणीय कोल्हे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले महिला राज्याच्या अध्यक्षा आमच्या भगिनी सौ चाकणकरताई, या ठिकाणी दुसरे वक्ते आमचे सहकारी अमोलजी मिटकर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटीलजी, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आपल्या या मतदारसंघातील आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय साठे काका, सोलापूरहून आलेले सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष, सोलापूर शहराचे अध्यक्ष भारतजी जाधव, संतोषबाईजी पवार, इंदापूरहून या ठिकाणी आलेले पुणे जिल्ह्याचे आदरणीय गारटकर साहेब, शहराच्या नगराध्यक्षा सुरवशेताई, या ठिकाणी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले वैराग भागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते निरंजनजी मुंगकर, दुसरे तरुण कार्यकर्ते मकरंजी निंबाळकर, व्यासपीठावर असणारे सर्व मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांवर प्रेम करणारे, व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या खाली असणारे असंख्य नेते मंडळी, माझे सहकारी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्र पत्रकार बंधूंनो, वेळ फार झालेला आहे, मी अधिक आपला वेळ घेणार नाही। आपल्या सगळ्यांना मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे,
आज ही शिवस्वराज यात्रा हे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आहे माझ्याकडे आहे बहुतांश ठिकाणी पक्षाचे ध्येय धोरण सांगण्याचा प्रयत्न सांगत आज आपल्या या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मान्यवरांचं हृदयपूर्वक स्वागत करतो। त्यांनी या ठिकाणी आपल्या या मतदारसंघामध्ये आले त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळं वळण लागलेलं आहे। कधी भविष्यात ही घटणार नाही आणि पूर्वीही घडलं नाही अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रातील तमाम 12 कोटी जनता पाहते आणि म्हणून करता महापुरोगामी महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र अशा या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या योगी पुरुषांची ओळख करून देण्याची वेळ या निमित्ताने आली आणि म्हणून करता ही व्यासपीठावरची मंडळी या ठिकाणी आपल्यापुढे उपस्थित झालेली आहेत। मी आवर्जून यांना अभिमानान सांगन पाटील साहेब हा तालुका हा आज नव्हे 25 वर्ष शरद पवारांच्या विचाराच्या पाठीमागे का धरून चाललेला तालुका आहे। हा तालुका स्वातंत्र्य काळ पूर्वीपासून हा पुरोगामी विचाराचा का धरून चाललेला तालुका आहे। या तालुक्यामध्ये कधीही जातीवाद्यांना या तालुक्यातील मतदारांनी थरा दिलेला नाही। अशा प्रकारचा हा पुरोगामी तालुका आहे आणि म्हणून करता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि कार्यकर्त्यांच्या नेत्याच्या वतीनं काका यांना शब्द देतो। याही वेळेचा उमेदवार हा राष्ट्रात कसलंही वार असलं तरी महार कोल्हापूर महोत्सवाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच निवडून आला जाईल। कोले साहेब आमच्या चाकण करताई या तालुक्याची परिस्थिती कदाचित आपल्याला माहिती नसेल। मी ज्याचा पहिल्यांदा उल्लेख केला की हा तालुका हा स्वार्थाचं राजकारण करणारा नाहीये। हा तालुका सत्तेसाठी म्हणून आता राजकारण करणारा नाहीये। या तालुक्यामध्ये कोणी ईडीची कुणी सीआयडीची भीती घातली म्हणून करता त्यांना बळी पडणारा तालुका नाहीये। हा तालुका एका विचारानं चालणारा तालुका आहे आणि म्हणून कोले साहेब गेल्या वेळेला राष्ट्रवादीचा उमेदवार या मतदारसंघातल्या बहात्तर मतदारांनी हा 17 दिवसामध्ये विधानसभेमध्ये पाठवण्याचा एक नवा विक्रम या तालुक्यातील कार्यकर्त्याने आणि मतदाराने केलेला आहे आणि म्हणून करता मी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची ग्वाही देतो। या तालुक्यामध्ये सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करण्याची भूमिका ही मतदाराने केलेली आहे। कालच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल अनेक भागामध्ये उलथापालथी झाल्या अनेक उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये 30-40 हजाराचं डिफिसिट व्हावं लागलं अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये होतं। परंतु मोहोळ तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये खासदार किला 16,000 मताचं मताधिक्य हे केवळ पवारसाहेबाचा शब्द म्हणून करता देण्याचं काम या तालुक्यातील मतदारांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की अशा प्रकारचं मतदान या ठिकाणी होऊ शकतं। आणि कोले साहेब ही जी या तालुक्यामध्ये मतदान एवढं झालं एकसंघ तालुका आहे एकमुखी तालुका आहे
याला कारण कोले साहेब इथं अनाजी पंत नाहीयेत। आणि म्हणून करता मला आता पाटील साहेबांना सांगायचं आहे, पाटील साहेब आपल्यातले अनाजी पंत आता सगळेच बाजूला काढा, त्याशिवाय औषध काळ आपल्याला चांगला येणार नाही। आणि ती काळ आता आलेला आहे, आधी त्याच्याबद्दल बोलणार नाही, परंतु इथं अनेक लोक आलेले आहेत, अनेकांचे मेळावे इथं झाले आहेत। खरं म्हणलं तर आमच्या व्यासपीठावरची मंडळी आहेत, एक विचार घेऊन इथं आलेले आहेत। महाराष्ट्राला 20 वर्षानं कशाची आवश्यकता आहे, महाराष्ट्राला 20 वर्षामध्ये जे तरुण पिढी आहे त्यांना कशा प्रकारचं आता पुढे नेतृत्व घडवलं पाहिजे आहे, ही सांगण्यासाठी आणि त्यासाठी तळमळ करणारी मंडळी आले आहेत। इथं काय मंडळी आली, खरं म्हणलं तर त्यांच्याकडे सत्ता असणारी माणसं जी मंडळी आली ती मुळात तर मागच्या दारानं सत्तेवर आलेली मंडळी होती, दोन्ही पक्षाची। काही लोकांना तर मंत्री झालं मी त्यांना वाटलं स्वर्ग छानगा झाला, पण त्यांना माहिती नाहीये कि ती शाळेत मास्तर होते तेव्हा मी आमदार होतो। खरं म्हणलं तर आम्हाला अपेक्षा होत्या कि मोहोळ तालुक्यामध्ये आल्यानंतर मोहोळ तालुक्यातल्या काहीतरी विकासाचा काहीतरी अजेंडा घेऊन येतील, तरुणांच्या साठी तर काहीतरी मार्गदर्शन करतील, पण यांच्याकडे दोनच विषय आहेत, एक मध्ये राजन पाटील आणि दुसरं म्हणजे आनगर भाग, या दोन्ही शिवाय यांना दुसरा विषयच नाहीये। आणि म्हणून करता या मंडळींना काय म्हणे मालक एकच घेईन, मोठी माणसं आहे, तुम्हाला शुभेच्छा। दुसरे म्हणले आनगरला बघून घेईन, त्यांनाही शुभेच्छा। असो त्यांच्या या सगळ्या वक्तव्याला माझ्या शुभेच्छा, कारण शेवटी संस्काराचा अभाव असला अशा प्रकारचं बोलणं जातो। एवढं त्याच्या बाबतीमध्ये मी सांगन, या तालुक्याला अनेक वेळा फसवण्याचं काम केलेलं, या तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरला आरक्षण देतो म्हणून करता याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळा वल्गना केली, अद्याप त्यांना आरक्षण दिलं गेलं नाही। आता नवीन काढलेलं आहे त्यांनी, पोखरापूरला पाणी आणतो, देवडीला पाणी आणतो, वापल्याला पाणी आणतो, खंडवाच्या वाडीला पाणी आणतो। आता दुसरा इश्यू या ठिकाणी पुढे केलेला आहे, म्हणून मला त्यांना एवढीच विनंती आहे की तुमच्यात हिंमत असेल पाणी आणलं आम्ही स्वागत करू, परंतु नुसता सर्वे न करता या ज्या भागाचा तुम्ही सर्वे करायला लागलाय त्याच्यासाठी पाणी आरक्षित किती केलंय याचा GR तुम्ही आम्हाला दाखवावा, तर तुम्ही इथं मत मागायला यावं। एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगन, अधिक आपला वेळ घेणार नाही। पुन्हा एकदा आपण सगळेजण आलात त्याबद्दल येणारा उमेदवार हा आपले पाटील जयंत पाटील साहेब, अजितदादा पवार साहेब हे उमेदवार देतील। त्याचा मगात मी उल्लेख केला की आम्ही सत्तेला हापापलेली माणसं नाही आहे, आम्ही संपत्तीला हापापलेली माणसं नाही आहे। आणि म्हणून जो उमेदवार 2 टर्म झालं या भागामध्ये आमदार असून नसल्यासारखा आहे, 2 टर्मला झालं, परंतु या माणसाने कधीच आमदार असलाच पाहिजे, आमदाराशिवाय काम होत नाही असं नाही, तर आमच्या मनगटात ज्ञात आहे, म्हणून आम्ही कर्तृत्वानं आमची कामं करू शकतो। ही 2 वेळेला या तालुक्यातील मतदारांनी दाखवून दिलंय। फक्त विनंती मला तुमची एवढीच राहील जयंतराव पाटील साहेब की आता आमदार देताना हा खऱ्या अर्थानं सालगड्या असावा, नुसता भाषणातला सालगड्या नसावा, एवढीच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी। धन्यवाद दादा, कमी वेळामध्ये कोणाला आमदार करायचं याची ताकद फक्त आपल्यामध्येच आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे।
यानंतर अमोल दादा मिटकरी, अमोल दादा मिटकरी साहेब महाराष्ट्राची मुलुक मैदानी तो प्रतिधनुभाव मुंडे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे अमोल दादा मिटकरी आपले विचार व्यक्त करतील. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊस अभिवादन. विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्यामाई होळकर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंना या निमित्ताने सर्वप्रथम अभिवादन करतो. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, आदरणीय रूपालीताई, शिरूर लोकसभेचे खासदार ज्यांचा विचार ऐकण्याकरता आणि त्यांना पाहण्याकरता सुद्धा आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलात, ते लोकप्रिय खासदार की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा ज्यांच्या विचारापुढे नतमस्तक व्हावं असे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, विचार मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय राजनजी पाटील साहेब, काकासाहेब साठे, दीपक आबा साळुंके, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील, उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार बांधव व एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर, त्या पक्षाच्या विचारधारेवर आणि शिवाजी महाराजांच्या खऱ्या भगव्या ध्वजावर प्रेम करणाऱ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खऱ्या मर्द मावळ्यांनो, शिवस्वराज्य यात्रेचा हा टप्पा आपल्या या मोहोळला आलेला आहे. राजन पाटील साहेब या ठिकाणी बोलत होते आणि तुमचा धगधगता अंगार मी त्या ठिकाणी नाऱ्याचा पाहत होतो. आता इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डॉक्टर अमोल कोल्हेंच्या संकल्पनेतून त्यांच्या नेतृत्वात साहेबांच्या शिवस्वराज्य यात्रा काढलेली आहे. शिवस्वराज्य यात्रा कशा करीता आहे? शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आहे. तुम्ही म्हणाल मागच्या 5 वर्षांमध्ये तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच सत्तेत आलेले बसलेले लोक होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2014 आशीर्वाद मागत फिरत होते शिवछत्रपतीचा साथ, आणि द्या मग मोदीला साथ, आणि सर्वांनी दिली मोदीला साथ. 2014 जसे सत्तेत आले तसे माजले, शब्द वापरलाच पाहिजे. मस्ती जी आहे सत्तेची, शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमच्या मनात संवेदना नव्हत्या रावसाहेब दानवेजी. ज्यावेळी ते शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी माझा विदर्भामधील, माझ्या पश्चिम महाराष्ट्रातील तुरीचा भाव मागत होता, तर त्यावेळी तुम्ही साले म्हटलं. साले कसं विसरता हो? गिरीश महाजन शिवस्वराज्य यात्रेवर टीका करताना म्हणतात काय नाही ते अमोल कोल्हेंना लोक पाहायला येतात, नाही तर काय तुमच्या तुमचे चेहरे एवढे पाहण्यासारखे नाही आहेत. खरोखर जर पाहण्यासारखे असते तर तुम्हालाही पाहायला आले असते, पण निदान लोक शिवस्वराज्य यात्रेला गर्दी करतात हे तर भाजपवाल्यांनी मान्य केलं ना. काल जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टीची सुद्धा महाजनादेश यात्रा होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा होती साहेब. 25 ते 30 हजार लोकांचा सैलाब त्या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेमध्ये होता. मुख्यमंत्र्याला सभा गुंडाळून जावं लागलं. मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले आणि मुख्यमंत्र्याला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ही जनता उभगलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं वारं 2014 होतं, प्रत्येकाला घर घर मोदी, मोदी है तो मुमकिन है, मैं भी चौकीदार हूं, मोदी काही बोलले तरी ऐकून घेतलं. 1975 में मेरे भाई और बहनों वडनगर गुजरात के ठेसन पर जब मैं चाय बेचता था, अरे बाबा तिथं त्या वर्षी रेल्वेच नव्हती तर चहा विकला कुठं? गोड गोड बोलून आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला भाडवलं आणि ईव्हीएमच्या जोरावर यांनी निवडणुका जिंकल्या. ईव्हीएमच्या या मोहोळ मधून इथून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक शेतकऱ्याचा फाटका मुलगा चॅलेंज करतो,
जर तुमच्यामध्ये ताकद असेल बॅलेट वर निवडणुका घेऊन दाखवा. तुम्ही म्हणाल तो मतदार संघ, तुम्ही म्हणाल ती नगर परिषद नगर पंचायत. मुख्यमंत्र्याचं जर डिपॉझिट अमोल मिटकरीनं जप्त केलं ना तर शेतकऱ्याची आवल्यात नाही आवल्यात. ताकद असेल तर लढायला आमचे बहुजन, चरायला पेशवे. वा 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 वा. भारतीय जनता पार्टी कोणी वाढवायची असते? भाऊसाहेब फुंडकर जनता पार्टी वाढवली भाऊसाहेब फुंडकरांनी, एकनाथराव खडसे साहेबांनी वाढवली. आणि सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणजे पेशवे. शिवसेना पक्ष वाढवायचा कोणी असतो? शिवसेना वाढवायचा असतो नारायण राणे साहेबांनी, छगन भुजबळ साहेबांनी. आणि सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री कोण व्हायचं असतं? मनोहरराव जोशींनी. म्हणजे कष्ट करायचे तुम्ही. मराठा तेली माळी साळी धनगर कोष्टी कुणबी या 18 पगड जातीनं कष्ट करायचं असतं. आणि आमच्या छाताळावर कोण बसायचं असतं? मग सांगितलं राजन पाटील साहेबांनी, अण्णाजी पंतांनी. परत आमच्या तरुण बांधवांना मला आनंद आहे या मोहळमध्ये. मग आमच्या गाड्या येत होत्या आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आणि शिवरायांचा खरा भगवा घेऊन फिरत होतात, असा आनंद वाटला हो. हा हाय खरा भगव्याचा शिपाही, नाहीतर भगवा म्हटलं की तुम्हाला शिवसेना म्हणजे भगवा, भगवा म्हणजे शिवसेना. चला, मी काल वाशीला बोललो, माझ्यावर ट्रोल केला अनेक लोकांनी. आताही शिवीगाळ सुरूच आहे. मी काही साधे प्रश्न विचारले. मातोश्रीवर सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि भावी मुख्यमंत्री जे स्वप्न पाहत आहेत, पेंग्विन पक्षी गेला तर त्यांना रड येतो, पण शेतकरी ज्यावेळी मरतो त्यावेळी तीळ मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रू येत नाही. पत्रकार बांधव विचारतात, मुख्यमंत्री तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ इच्छितात, मग आता? नाही ते बाबाच ठरवतील. आमच्याकडे आले सिंदखेड राजा भागामध्ये, पराठीचं रोपटं कसं असतं त्यांना काही माहित नाही, पराठीचं झाड कसं असतं, ते कापूस कसा सुकतो, ते बोंड त्याच्या बोंडे अशा सुकलेल्या, त्याच्याकडे पाहून म्हणतात काही म्हणा हा कापूस इतका सुकला आहे. शेतकरी कसा दिनरात राबतो. आता हे आम्हाला म्हणतात गायीचं रक्षण केलं पाहिजे. मातोश्रीवर किती गायी आहेत? पालक कोणी? एखादी गाय आदित्य ठाकरे साहेबांनी आणावी, ती दोहावी, त्याचं दूध किती निघतं ते पाहावं, एखादी म्हैस आणावी, शेण तर काढून पाहावं. अरे आम्ही शेतकऱ्याची बोलाव, तुम्ही आम्हाला नका शिकवणार आहोत धर्म. आम्ही तेच म्हणतोय ना, भगवा भगवा आणि भगव्याचा धर्म तुम्ही आम्हाला सांगू नका. आमच्या मराठ्यांच्या रक्तात, बहुजनांच्या रक्तामध्ये भगवा आहे, पेशव्यांनी सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य हे 12 बलुतेदार 18 पगड जातीचं स्वराज्य आहे, लक्षात ठेवा. शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये कोण्या बहुबेटीचा अपमान नाही. आणि पंढरपूरला एका लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, आदरणीय रुपालीताई त्या पाहून आल्या, भेटून आल्या आपण, बरोबर ना? त्यामध्ये शिवसेनेच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याचा मुलगा आरोपी आहे. आणि आदित्य ठाकरे म्हणाले होते गायीला आणि आईला हात लावला तर त्याला काय, हातपाय त्याचे छाटून टाकू. ते सोलापूरला म्हणाले होते तुमच्याच पक्षाची लोक पाप करतात, सन्मान तुम्हाला करता येत नाही. मराठा क्रांती मोर्चामध्ये आमच्या आई बहिणी आरक्षण मागे फिरत होत्या रस्त्यावर. काय छापलं सामनामध्ये? मुका मोर्चा. विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तेवढं घ्यायचं, पण शिवजयंती कधी मातोश्रीवर साजरी झाली नाही. संभाजी महाराजांची जयंती कधी मातोश्रीवर साजरी झाली नाही. राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती कधी मातोश्रीवर साजरी झाली नाही. शिवाजी महाराजांबद्दल यांच्या मनात आदर नाही. मुंबईमध्ये शिवाजीराजांच्या नावाने यांनी गाड्या काढल्या, शिव वडापाव. वडापावला फक्त शिवाजी महाराजांचं नाव तेवढं तुम्ही ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ज्यांनी ज्यांनी प्रतारणा केली, विनोद तावडेंनी शिवाजीराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवले, शिवाजी राजांचा श्राप मिळाला, पूरग्रस्तासाठी हातात कटोरा घेऊन फिरावं लागलं. आणि शिवाजी महाराजांसोबत जो इमान राखून राहतो तो शिवरायांचा खरा मावळा अमोलदादा कोल्हेच्या रूपानं आज लोकसभेमध्ये गेला.
हे छत्रपति शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे। शिवा स्वराज्य यात्रा त्या करता है कि या महाराष्ट्र मध्ये शिवरायांनी आदेश काढला होता 1674 च्या राज्याभिषेकानंतर शिवाजी राजांनी प्रभानवलीच्या सुभेदारास पत्र लिहिलं। त्या पत्रामध्ये महाराज म्हणतात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तर हात पाय कलम केल्या जातील। अरे हा रे करंट सरकार धर्मा पाटील नावाचे 70 वर्षाचे शेतकरी धुळे जिल्ह्यामधले त्यांना शेतीचा मोबदला तेवढा मिळावा म्हणून त्यांना मोबदला मिळत नव्हता तर त्यांनी विष प्राशन करून त्यांना आत्महत्या करावी लागली। स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःच्या मृत्यूची शरण घेतली स्वतःला जाळून घेतलं 16,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या। उपासमारीची पाळी आली तरुण बेरोजगार झाले तरुणांच्या हाताला काम नाही अशी अवदशा यांनी आणलेली आहे। म्हणून येणाऱ्या काळात माझ्या मोहळवासियांनो ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे। या सभेवर जेवढं सर्वांचं लक्ष आहे तेवढं आपल्या विरोधी लोकांचं सुद्धा लक्ष आहे। एक लक्षात ठेवा कालचा सूर्य त्यांचा होता आजचा सूर्य ही त्यांचाच आहे उद्याचा सूर्य हा आपल्या छत्रपती शिवाजी राजांच्या विचाराचा असेल। म्हणून आता तुमचे मुद्दे यावरून हटण्याकरता परत आणलं त्यांनी मंदिराचा मुद्दा। मंदिर आम्ही झालं पाहिजे बरोबर आहे पण मंदिराच्या नावाने आमच्यामध्ये भांडणं लावण्याची जी परंपरा यांची आहे या परंपरेपासून सावध राहा। राम मंदिर झालं पाहिजे 5 वर्ष तर तुमच्या हातीच कारभार होता। सीता मैया भी परेशान है बीजेपी के काम से सारे पैसे खा गए क्या उसके पति के नाम से। 5 वर्षांमध्ये यांना रामाचं मंदिर बांधता आलं नाही रामाचं सोयर सूतक नाही फक्त वादासाठी तेवढं वापरायचं। अहो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना असते व्हिडिओ फिरतोय इथला कर्नाटक मधला पुतळ्याच्या वेळी सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याची अशी विटंबना होते हे या देशाचं दुर्दैव आहे। साध्वी प्रज्ञासारख्या बाया निवडून आल्या अरे 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 ती बाई काय म्हणाली आमच्या पक्षाचे नेते जे एक एक मरून राहिले ते आम म्हणजे विरोधी पक्षाचा श्राप आहे काय कमाल आहे। आणि ते आता योग आयोग सर्वजण बिचारे ज्येष्ठ चाललेत आता त्याला काय आमचा दोष आहे। जशी महाजनादेश यात्रा मुख्यमंत्र्यांनी काढली एवढं दळबद्री आहे हे पेशवाईचं सरकार। यात्रा काढलीच फक्त काढल्या काढल्या निरोप सुषमा स्वराज यांचे दुःखद निधन ते यात्रा परत चालू होत नाही। दुसरं तिकडे सुरू झालं महापूर आला माननीय जयंत पाटील साहेब सहपरिवार महापुरामध्ये सेवा देत होते त्यांचे पुत्र त्यांचं कुटुंब तिथं सेवा देत होतं। शिरूर वरून एक भाकरी एका घराकरता असा संकल्प करून मोठी मदत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब करत होते। या वयात सुद्धा 80 वर्षाच्या वयात सुद्धा शरद पवार साहेब कुठे होते पूर आला तेव्हा पूर परिस्थितीचा आढावा घेत होते आणि उद्धव ठाकरे साहेब कुठे होते शिवबंधन एन बद्धेन राजा दानवेंद्र महाबली तेन त्वाम प्रतिबद्धामि रक्षमा चरमा चर आमचे पवार साहेब त्या ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये आणि सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब शिवबंधन बांधून झेंडा हातात द्यायला तुम्ही का पडले नाही बाहेर बरं तुम्ही नाही पडले निदान आदित्य साहेब तर पडायला पाहिजे बाहेर ते कधी पूर ओसरला आणि मग ते गेले म्हणजे दिवाळी झाल्यावर फटाके फोडायला लागले। साधं गणित आहे यांना तुमच्याशी देणं घेणं नाही यांना शेतकरी मेला काय जगला काय मातोश्रीवर कधी सुतक पडलेलं नाही। चंद्रकांत दादा बोलतो तर काय बोलाव बाबा पूर काँग्रेसमुळे हाला म्हणतात कमाल झाली। म्हणजे जसं औरंगजेबाला संताजी धनाजीचे घोडे त्या स्वप्नामध्ये पाणी पिताना दिसत होते तसं या भाजप शिवसेनेवाल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा झोपेमध्ये दिसते। मला वाटतं चंद्रकांत दादांना झोपेतून असा झटका येत असेल क्या हो गया वो कहां है अमोल कोल्हे का बहुत बड़ा सैलाब दिख रहा है यहां पर। इथं फक्त काही कोल्हे साहेबांना पाहायला तुम्ही आलेले नाहीत मित्रांनो तसंही काही मुख्यमंत्री काही पाहण्यासारखे नाहीत त्यांचं काही असं किंवा गिरीश महाजन बघा मी महाजन साहेब होते पुरामध्ये हा मानलं पाहिजे पण का करत होते सदाभाऊ खोतही होते पण अमोल कोल्हे साहेबांना एका शेतकऱ्यांनी सांगितलं युट्यूबला आहे बाबा माझं नाही काय म्हणलं होतं सदाभाऊ म्हणलं की काय म्हणलं मला माहित हा तुम्ही बोला बाबा मला लावतील उगा घोडा माझ्याच भोवती मोठा प्रॉब्लेम आहे। आपण सर्वांनी एक लक्षात घ्या बाबांनो काळ खूप बिकट आहे भयंकर आहे। सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेजेस येतात यांना जागोजागी काले झेंडे दाखवले जात आहेत यांची महाजनादेश यात्रा म्हणजे दळभद्री सरकारचं लक्षण आहे। 5 वर्षात यांनी चांगली कामं केली असती तर यांना यात्रा काढण्याचं काम पडलं
नसतं. यात्रा विरोधी पक्षाची लोक काढत असतात, पण हे सरकार असं दलबद्री आहे. परत यांची यात्रा सुरू झाली, महापूर आला, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक तिथं गेले, जनता आपल्या ट्रोल करेल म्हणून नाईलाजाने मुख्यमंत्र्याला ते सोडावी लागली. नंतर ती परत सुरू झाली धुळ्यामधून सुरू झाली. दोन दिवस झाले आणि उत्तर आलं, अरुण जेटली यांचे निधन. थांबली यात्रा. आता परत मोहळला आहे का यात्रा? महाजनादेश येऊन राहिली का मोहळला? सोलापूरला इकडं येतच नाही, इकडं परिंदाई पर नाही मारत हे मला माहित. खरे मावळे आहे तिथं मोहळमध्ये. सांगा त्यांना, माना की तू शेर है अपने जंगल का, हम वो शिकारी है जो तुझे तेरे ही जंगल में आके ठोक देंगे. शिकारी लोक आहे मोहोळचे, काय साधारण लोक आहे का मोहोळवाले? हा, पण आता मुख्यमंत्र्यांना द्या निरोप, सोलापूरला यात्रा थांबवा, नाहीतर उगा यात्रा घेऊन गुजरातला जावं लागल. असं करायचं काम येऊ देऊ नका बाबांनो. आपल्या देशाची परिस्थिती भयंकर आहे, महाराष्ट्र राज्याची सुद्धा परिस्थिती भयंकर आहे. आणि बरं, एवढे उतावीळ नवरे गुडघ्याला बाशिंग आहेत. 15 ऑगस्टलाच अरुण जेटलींना श्रद्धांजली दिली होती, जनगण मन झालं आणि अरुण जेटलींना भावपूर्ण आदरांजली, एवढी घाई. अरे 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 अरे, तुमच्या नेत्यांबद्दल सुद्धा सन्मान. आज लालकृष्ण अडवाणी कुठे आहेत कोणाला माहित नाही कुठे आहेत. अटलजी राजकारणी असावा तर अटलजी सारखा, पण अटलजींचं सुद्धा यांनी राजकारण केलं. अटलजीला विसरले, एकनाथराव खडसे साहेबांना विसरले, आदरणीय मुंडे साहेबांना विसरले, सर्वांना विसरले. आणि आता महाराष्ट्रात फक्त मी जेव्हा विचारतो, का रे बाबा आपला कृषी मंत्री कोण माहित नाही, आपला गृहमंत्री कोण माहित नाही, दोन्ही खाते मुख्यमंत्र्यांकडे होते. मला सांगा कालच्या शिक्षकांची काय चुकी होती? विना अनुदानित शाळेचे शिक्षक बांधव, माझा शिक्षक, शिक्षक म्हणजे समाजाचा आरसा असतो. 8000 रुपयांनी 20 वर्षापासून बिचाऱ्यांना पगार नाही, तिथं काम करतात ते शिक्षक. लोकांनी न्यायासाठी उपोषण मांडलं आझाद मैदानला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याला काय आदेश दिला? त्यांच्यावर लाठी हल्ला झाला. तुम्ही शिक्षकावर हल्ले केले, तुम्ही शेतकऱ्यावर हल्ले केले, तुम्ही ओबीसीच्या शिष्यवृत्त्या बंद केल्या, मराठा ओबीसी मध्ये वाद लावले, मराठा धनगर समाजामध्ये वाद लावण्याचं पाप केलं, आणि भीमा कोरेगाव सारख्या दंगली भडकवून मराठा दलित समाजामध्ये वाद पेरण्याचं पाप केलं. या सरकारला महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही. येणाऱ्या काळात शिवसेना आणि भाजप नावाचं हे दलभद्री सरकार याच महाराष्ट्राच्या मातीत गुंडाळा, एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. आदरणीय जयंत पाटील साहेब आणि अमोल दादांना आपल्याला ऐकायचं असल्यामुळे आपला जास्त वेळ घेत नाही. अमोल दादा येण्यापूर्वी, शिव तेजाचा गगनी चमकला ऐसा एकची तारा, तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा, बालवयातील कवी हा पहिला सर्वावर्ती धरारा, अरे साहस पाहून काळही गेला कितेकदा माघारा, स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रूला थरकाप, शिवबा नंतर दखनेत जो औरंग्याचा बाप, शंभू औरंग्याचा बाप. अमोल दादा येण्यापूर्वी एकदा शिवरायांचा जोरदार जय जयकार करा. मी म्हणतो, मी माझ्या नंतर थांबा, लयच पेटले मावळे, थांबाव जरा मावळे, हे मावळे थांबा ना, काय तरुण नाही पेटत आणि म्हातारे काय हरकत. शिवस्वराज्य यात्रेचं वैशिष्ट्य असते आहे, प्रत्येक माणूस इथला मावळा आहे, गड तटा बुरजावर आणि पुलावर सुद्धा. अरे बाबा बाबा बाबा, पहिला नारा मी त्यांना लावायला लावतो, म्हणजे ते आपलेच आहे का बीजेपी वाले होय? 2 मिनिटात लक्ष, शिवसेना बीजेपी वाले होय का आपले होय पाहतो जरा. थांबा 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 थांबा, ते जय जयकार कर थांबा, गडबड नका करू. मी म्हणेल शिवाजी महाराज की वरचा सर्व मावळ्यांचा आवाज जय जयकार असा आसमानात घुमला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही नाही, अरे तुम्ही नाही ना, थांबता 1 मिनिट फक्त, मी तपासतो त्यांना, थांबा ना 1 मिनिट, एकच मिनिट. छत्रपती शिवाजी महाराज की. आपलेच आहेत बाबा. मी घाबरलो होतो, म्हणलं शिवसेनेवालेच होय का, इकडं परिंदा पर मारत नाही. हा मग, जवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, जवा वो होते हैं जो हवा का रुख बदलते हैं. सर्वांनी एकदा नारा द्या, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमन महाराज श्री
असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, म्हणून म्हणू का हर हर महादेव। चला काळा बाला ढाला, आपल्या ढाला काळा लक्षात ठेवा, हा उद्याचा एल्गार आहे, एल्गार असे एकत्र या। गंगा की कसम, यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुहाना बदलेगा। अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा। कुछ तुम बदलो, कुछ हम बदले तो ये फसाना बदलेगा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय फुले शाहू अंबेडकर, जय अण्णा भाऊ। धन्यवाद साहेब। यानंतर आम्ही विनंती करतो आहे आमच्या भगिनी आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा सौभाग्यवती रूपालीताई चाकणकरन, ताईने विनंती आहे, ताई मनोगत व्यक्त करावं, आदरणीय चाकणकर ताई। नमस्कार। राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, ज्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले, ते खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, या भागाचे परमनंट आमदार आदरणीय राजनजी पाटील, दीपका पा साळुंके, अमोलजी मिटकरी, सूरजभाऊ चव्हाण, बळीराम काका साठे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, भारतजी जाधव, अमोलजी उमेशजी पाटील, संतोषजी पवार, निर्मलाताई बावीकर, नगराध्यक्ष सौ सरिताताई सुरोसे आणि राजनजी पाटील यांच्या अश्वमेघाच्या रथाची दोन चाकं अजिंक्यदादा पाटील, बाराजे पाटील, विक्रांतजी माने, लतीफ तांबोळी, सिंधुताई वाघमारे, यशोदाताई कांबळे, छाया जगदाळे, कल्पना खंदारे, पोद्दारताई सारिका नाईकवडी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, माझ्या पत्रकार बांधवांनो, आज या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने उपस्थित राहत असताना अतिशय जल्लोषात आपण सर्वांनी स्वागत केलं, आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते। ज्याच्या नसानसात अन्यायाच्या विरोधात रक्त सळसळते तो युवक असतो, आणि ही आजची सळसळत्या रक्ताची तरुणाई या ठिकाणी उपस्थित राहिलेली दिसते। चांगली माणसं आयात करता येत नाहीत, ती संस्कारानेच घडवावी लागतात। राजनजी पाटील यांच्या संस्कारात घडलेले हे दोन युवक आणि जेव्हा एखाद्याला दह्याने पछाडलेले असतं, संकटाला सामोरे जाण्याची ताकद असते, आकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय असतं, तेव्हा ही तरुणाई सळसळत असते। आपला सर्वांचा उत्साह पाहता ही शिवस्वराज्य यात्रा होती की विजय रथाची यात्रा होती ही समजेना, इतक्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपण सर्वजण देत आहे। पण नक्की शिवस्वराज्य यात्रा म्हणजे काय? ही शिवस्वराज्य यात्रा म्हणजे समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारी ही शिवस्वराज्य यात्रा।
समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारी ही स्वराज्य यात्रा, तरुणांनी, अबल वृद्धांनी, महाराष्ट्राच्या मायमाऊलींनी साथ दिलेली ही शिवस्वराज्य यात्रा। ही शिवस्वराज्य यात्रा जनसामान्यांच्या कल्याणासाठी आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीपासून सुरू झालेली ही शिवस्वराज्य यात्रा, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सुरू झालेली ही शिवस्वराज्य यात्रा आज आपल्या मोहोळ भागात येत असताना निश्चितच आम्हाला मनापासून आनंद होतोय। अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपण या शिवस्वराज्य यात्रेला देत आहे। या शिवस्वराज्य यात्रेबरोबरच महाराष्ट्रात अनेक यात्रा आणि जत्रा देखील निघत आहेत। मुख्यमंत्री महोदयांची काल नगरमध्ये महाजनादेश यात्रा होती। आजच्या या अजिंक्यदादा आजच्या या सभेचा फोटो काढा आणि मुख्यमंत्र्यांना पाठवा, म्हणजे त्यांना जनतेचं प्रेम काय असतं हे त्यांना समजेल। आज देखील मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं फिरत आहेत, पण ते ज्या ज्या भागात जातात त्या त्या ठिकाणी माझ्या महिला पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करतात। काल बीडमधल्या माझ्या महिला पदाधिकारी हेमा पिंपळे असतील, वनिताताई जाचळ असतील, राणीताई शेख असतील, यांना संध्याकाळी स्थानबद्ध केलं। मनीषा काटे म्हणून जिला एक वर्षाचं बाळ आहे लेकुरवाई आईला स्थानबद्ध केलं। धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी ज्या 72 वर्षाच्या आहेत त्यांना देखील स्थानबद्ध केलं गेलं। मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रातल्या माईलेकींची तुम्हाला इतकीच भीती वाटती तर कशाला महाजनादेश यात्रा काढताय? इतकं पळपुट सरकार आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं। मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षामध्ये महिला सुरक्षिततेच्या बाबत कोणतंच धोरण राबवलं नाही, त्यांच्या पापाचा घडा भरलाय म्हणून त्यांना अशा पद्धतीचं सुरक्षितेत महाजनादेश यात्रा काढावी लागतीये। पत्रकार परिषदेत बोलताना सांगतात की जागोजागी आमचं जंगी स्वागत होते, लोकांचा उत्साह पाहून आमचाही आत्मविश्वास वाढतोय। मुख्यमंत्री महोदय, तुमचे फोटो महाराष्ट्रभर व्हायरल होत आहेत। तुम्ही बसच्या टप्पावरती उभं राहून महाजनादेश काढताय। तुम्हाला डॉक्टर अमोलजी कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील, अमोल मिटकरी यांच्यासारखं लोकांमधून चालत यायला जमत नाहीये, कारण तुम्हाला लोकांची भीती वाटतीये। ज्या ज्या ठिकाणी महाजनादेश यात्रा चालू आहे त्या त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक असतील, पण त्यातले 500 तर पोलिसांचीच सेवा तैनात आहे, एवढी भीती या महाजनादेश यात्रेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, युवकांच्या रोजगारीचा प्रश्न असेल, महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न असतील। 5 वर्षामध्ये या सरकारने कोणत्याच प्रश्नाबाबत ठाम निर्णय घेतला नाही, ठाम भूमिका घेतली नाही, त्यामुळे या सरकारला आपल्या कामाचा लेखाजोखा मांडत फिरावं लागतं, हे दुर्दैव आहे। खरं तर आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं। सत्ताधारी पक्षाला आपण 5 वर्षात काय कामं केलेत हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा काढावी लागतीये, हे दुर्दैव आहे। मला असं वाटतंय गेल्या 2 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, मोहोळ तालुक्यातील देगाव येथील रुपाली पाटील या विद्यार्थिनीने फीसाठी भरायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली होती, बरोबर ना? शाळेची फी सुद्धा भरू न शकणारी रुपाली पवार, खरं तर सरकारची जबाबदारी आहे। उद्याचं भवितव्य असलेल्या समाजाचं नेतृत्व करणारे तरुणाई विद्यार्थी यांना आपण शैक्षणिक सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, पण या सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले। आदरणीय अजितदादा पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना मदत केली, पण अशा किती रुपाली पवार आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे। या ठिकाणच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या लेडीज रूममध्ये देखील CCTV कॅमेरे बसवण्यात येतात। अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना आहेत। अशा पद्धतीने जे अश्लील चाळे चालतात, मुख्यमंत्री महोदय तुम्ही कुठेच आम्हा महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, आणि हे दुर्दैव आहे आम्हा महिलांचं की महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री मिळालेले आहेत। आज मुख्यमंत्री महोदयांचे धनादेश यात्रा काढत असताना औरंगाबादमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये
वीज चोरी करून मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्य तयारी अशी बातमी येते. इतकं चोरटं सरकार आहे. घोटाळे करून सगळे पैसे चोरलेत आणि आता वीज सुद्धा चोरतात. सामान्य नागरिकांनी असे जर आकडे टाकून वीज चोरली असती तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असता. बोला मुख्यमंत्री महोदय, तुमच्यावर पण गुन्हा दाखल करायचा का? आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाताय त्या त्या ठिकाणी अशीच वीज चोरी करून सभा घेताय. मग आतापर्यंत किती वीज चोरली याचा हिशोब आपण मागूयात. या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या कामाचा लेखाजोगा देत असताना महाजनादेश यात्रेमध्ये चोरी केलेल्या विजेचा सुद्धा हिशोब द्यावा. मुख्यमंत्र्यांची सभा परवा पाठोद्यात झाली. त्यांनी सांगितलं आम्ही इथल्या नेतृत्वाला चांगली संधी देऊ, चांगलं पद देऊ. पण त्यांचं त्या भागातलं नेतृत्व मुख्यमंत्र्यांच्या मिरवणुकीत ढोल घेऊन वाजवत होत. कदाचित ही त्यांची मोठी जबाबदारी असेल. पक्षातल्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी केलेली बेताल वक्तव्य अमोलजी मिटकरींनी त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलंच. पुन्हा मी त्याचा उल्लेख करणार नाही. गेल्या आठवड्यात मी पंढरपूरमध्ये आले होते. 17 वर्षाच्या त्या युवतीवरती सामूहिक बलात्कार झाला. बलात्कार झालेला त्या मुलीची मी स्वतः भेट घेतली. 5 पैकी 1 आरोपी हा शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या घरातला. आणि त्या कुटुंबियांवरती दबाव आणला जातो की तुम्ही केलेली तक्रार मागे घ्या. ते कुटुंब इतकं भयभीत होत. अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण समाजात असताना मुंबईचे महापौराची तीच दशा. महिलेने जाब विचारला, चौकशी केली, मागणी केली म्हणून तिचा हात पिरगळला. त्यांच्या पक्षाच्या नेत्या कुठे गेलेत मला त्यांना विचारायचंय. ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती अन्याय आणि अत्याचार होतोय त्या ठिकाणी तुम्ही का बोलत नाहीत? हे तुमचं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आहे का? एक ना अनेक अशा गोष्टी घडत असतात. बलात्काराच्या बाबत महाराष्ट्र देशात 3र्या क्रमांकावरती आहे. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला आकडेवारी सांगते. यामध्ये 2 लाखांच्या संख्येने होणारे हे. यामध्ये हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येने होणाऱ्या बलात्काराच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना असतील, अपहरणाच्या घटना असतील, मानवी तस्करीच्या घटना असतील, खुनाच्या घटना असतील, यामध्ये मुख्यमंत्री पूर्णपणे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेलं खातं आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी करतोय, आत्तापर्यंत सर्व अपयशी असलेले हे गृहमंत्री यांनी या पदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सर्वात दुर्दैवी कारकीर्द आहे असं मला मनापासून वाटतं. महागाईच्या बाबत असेल, महिलांना स्वयंरोजगार देण्याच्या बाबत असेल, युवकांच्या रोजगारीबाबत असेल. 2 कोटी रोजगार दरवर्षी देणार म्हणून सांगितलं होतं. 2000 रोजगार तरी मिळालेत का? हा प्रश्न युवक म्हणून विचारा. उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेली ही तरुणाई अंधाराच्या खाईत लोटली जात आहे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. 2014च्या निवडणुकीमध्ये आपला टीव्ही जरी कलर असला तरी त्याच्यावरती ब्लॅक अँड व्हाईट जाहिराती येत होत्या, आठवतात का? कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आठवतात? निवडणूक झाल्यानंतर ते 6 जण गायब झालेत, अजून सापडले नाही. फक्त जाहिरातबाजी आणि शोबाजीचं सरकार सातत्याने आपल्या दिशाभूल करत आहे. या सरकार ही सत्ता उलटून टाकण्यासाठी आणि पुन्हा एकदा शिवस्वराज्य आपल्या राज्यात घेऊन येण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा तुमच्यापर्यंत आलेली आहे. या निमित्तानं अनेक प्रश्न आहेत. आपल्याला प्रदेशाध्यक्ष अमोलजी कोल्हे यांना देखील ऐकायचं आहे, पण तरीसुद्धा पक्ष सोडून गेलेत. त्यांना या व्यासपीठावरून मी
श्रद्धांजली अर्पण करते। सत्तेत असताना आदरणीय साहेबांनी मान सम्मान पद प्रतिष्ठा पैसा सर्व काही दिलं, नेतृत्व करण्याची संधी दिली, कर्तृत्वाला वाव दिला, स्वतःच्या स्वार्थासाठी आज जर पक्ष सोडून जात असतील तर दिल्या घरी सुखी रहा। त्यांच्यासाठी विधानची एक कविता आहे, पुन्हा पुन्हा खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, पुन्हा पुन्हा खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, जुना माल नवे शिक्के सब गोडे 12%। आपल्याकडचा जुना माल नवा शिक्का मारून त्यांच्याकडे जातोय पण तो रस्ता तळाला जाणार आहे, त्याच्यामुळे गेलेल्यांचा विचार करायचा नाही। या ठिकाणी आपल्या समोर पाहतात नवीन नेतृत्व आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने समाजामध्ये काम करतात, तुमच्या सुखात दुःखात सहभागी होत असणारा मगाशी आदरणीय राजनजी पाटील आपण ज्या पोटतिडकीने सगळ्यांचे प्रश्न मांडत होतात की माझ्या बरोबरचा सदस्य हा माझ्या कुटुंबातला आहे ही त्यांची भावना आहे आणि तुम्हाला सगळ्यांना ते घरातल्या सदस्याप्रमाणे तर हाताच्या फोड्याप्रमाणे जपतात, निश्चितप्रमाणे येणाऱ्या काळात आपण या सगळ्यांना साथ देत असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची सत्ता राज्यात आणूयात आणि शिवस्वराज्याचा या निमित्ताने निर्धार करूयात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद ताई। यानंतर आम्ही विनंती करतोय महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आम्हा युवकांना मार्गदर्शन करावं। आदरणीय पाटील साहेबांना विनंती करतोय। आपल्या सर्वांना ज्यांच्या भाषणाची प्रतीक्षा आहे आणि रयतेच्या राज्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचं जे अथकपणाने नेतृत्व करत आहेत आणि ज्या यात्रेचं महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही यात्रेपेक्षा अभूतपूर्व असं स्वागत सर्व ठिकाणी झालेलं आम्ही बघतोय, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते, आणि त्यांना कोणतंही पद नसलं तरी ते कायम आमदार आहेत असं आपल्याला वाटतं। त्या आपल्या सर्वांचे लाडके मालक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे सहकारी दीपकाबा साळुंखे, ज्यांच्या भाषणाने आपण सगळे भयंकर प्रभावित झालेले आम्ही सगळे पाहत होतो। त्यांच्या भाषणाच्या घोषणेनंतर खालची गर्दी वाढलीच पण वरची गर्दी वाढलेली दिसते आहे। ते अमोल मिटकरीजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी प्रदीप गारटकर, आपल्या सर्वांचे आदरणीय ज्येष्ठ नेते बळीराम साठे काका, भरत जाधव, उमेश पाटील, संतोष पवार, नगराध्यक्षा सरिताताई सुरवसे, रमेश बारसकर, युवकांचे अध्यक्ष विक्रांत माने, लतीफ तांबोळी, सिंधुताई वाघमारे, यशोदाताई कांबळे, आणि ज्यांचा रथाची दोन चाक म्हणून उल्लेख झाला ते महाराष्ट्राच्या विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजिंक्य राणा आणि आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य बाळराजे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो,
माझ्या आधीच्या आणि नंतरच्या भाषणाने बरेचसे प्रश्न हाताळले जातील यात माझ्या मनात शंका नाही आणि म्हणून मी जास्त वेळ आपल्या घेणार नाही। आपल्या या ठिकाणी काल परवा जशी पांगळ होते तशी शेजारच्या बार्शी तालुक्यात जरा पांगळ झाली पण ताजी पानं मागे राहिली। त्यातले एक पान आहे मकरंद निंबाळकर आणि दुसरं पान आहे निरंजन भूमकर। त्यामुळं गळालेल्या पानाला पुढं गेलं हे योग्य केलं किंवा नाही हा प्रश्न पडायला लागलेला आहे। आता मागं वळून बघतायत आमचं मन फार मोठं आहे चूक झाली असेल तरी पवार साहेब सगळ्यांना स्वीकारतात। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक लोक सत्तेकडे झुकायला लागली आहेत। वेगवेगळ्या संस्थांमध्ये काही चुका झाल्या असतील त्याला भीती दाखवण्याचं काम महाराष्ट्रात सत्तेकडून होतंय। कोणी खासगी कारखाने काढले असतील उसाचं पेमेंट राहिलं असेल उसाचं पेमेंट द्या सत्तेच्या पायाशी जाऊन बसायची काय गरज आहे। पण लोक मात्र उसाचं पेमेंट द्यायला लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जाऊन बसायला लागले। म्हणजे आपल्या सगळ्या दुष्कृत्यांना पाठीमागे घालण्यासाठी सत्तेत आपल्याला जायला पाहिजे या मनोवृत्तीची माणसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून पलीकडे जात आहेत आणि ते जात आहेत आणि आमचा पक्ष स्वच्छ होतोय याचा आम्हाला मनापासून आनंद आहे। मला आठवतं 1999 साली आपलं सरकार आलं पवार साहेबांनी माझ्यासारख्या 7-8 जणांना महाराष्ट्रात मंत्रीपदाचं काम आणि मंत्रीपदाची जबाबदारी दिली। आर आर पाटील आबा असतील अजित दादा असतील अनेक महाराष्ट्रातले असे तरुण पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकदम कॅबिनेट मंत्री केले। महाराष्ट्रातल्या मागच्या 15-20 वर्षात या सगळ्यांनी बऱ्यापैकी चांगली कामगिरी आणि सामान्य माणसाच्या मनावर उत्तम असा ठसा उमटवण्याचं काम केलं। आर आर आबांच्या सारखा नेता आज आपल्यात नाहीये पण आर आर आबांनी महाराष्ट्रात केलेलं काम आजही लोकस्मरणात आणतात असे कार्यकर्ते पवार साहेबांच्यामुळं राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर पोहोचले आणि ही शरद पवार साहेबांची काम करण्याची पद्धत अजूनही संपलेली नाही। पुन्हा एकदा महाराष्ट्रात तरुणांच्या हातात देण्यासाठी नवे चेहरे आपल्या समोर आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्हायला लागले। असाच एक चेहरा डॉक्टर अमोल कोल्हेंच्या रूपानं लोकसभेला आम्ही पुढे आणला त्या भागातल्या जनतेनं डोक्यावर घेतला। आज सगळं महाराष्ट्र अमोल कोल्हेंच्या विचार ऐकायला सगळीकडे गोळा होतोय। त्याचं सगळ्यात मूळ जर कुठं असेल तर शरद पवार साहेबांनी तरुणांना दिलेली ताकद तरुणांना पुढे करण्याची त्यांची पद्धत हीच त्यातली आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। मी काल परवा 2-3 भाषणात सांगितलं अ गेला तर ब आहे अ गेला तर आमच्याकडे ब आहे ब गेला तर आमच्याकडे क आहे क गेला तर आमच्याकडे ड आहे कारण आमच्याकडे शरद पवार नावाचं विद्यापीठ आहे। काय चिंता करू नका आम्ही असं म्हणत नाही की ज्यांना सोडायचं त्यांनी पक्ष सोडा अशी उद्दामपणाची भाषा आमची नाहीये पण जर कोणाची बुद्धी फिरली आणि जर हा पक्ष सोडून जाण्याचं धाडस कोणी करत असेल तर त्याला विधानसभा गाठून देणार नाही हा आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे। आणि म्हणून जर कोणाला पक्ष सोडून गेल्यावर आपण निवडून येऊ वाटत असेल
तर सगळी ताकद पणाला लावून त्याचा पराभव करण्यासाठी देखील माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जीवाची बाजी लावतील हा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. पक्ष पवार साहेबांनी प्रेमाने वाढवलेला, सगळ्यांना दिलेल्या सत्ता पवार साहेबांनी मागच्या 25-30-40 वर्षात दिल्या अशा अनेक आहेत की ज्यांच्या डोक्यावरचा दिवा कधी विझला नाही, लाल दिव्याशिवाय दुसऱ्या कुठल्या गाडीत कोणी बसले नाही, ज्यांना कायम स्वरूपाने शरद पवार या नावानं जगण्याची संधी मिळाली, त्यांच्या नावानं मोठं होण्याची संधी मिळाली, सगळ्या महाराष्ट्रभर शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानं फिरत असताना राज्याचं मंत्रीपद मिळत असेल, राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळालं असेल, तुम्हाला पाहिजेल तेवढा सन्मान जर शरद पवार साहेबांनी दिला असेल तर थोडेसे अडचणीचे दिवस आले तर घाबरून जायचं काय काम आहे? शरणांगती पत्करण्याचं काय काम आहे? अरे ही लढाई विचारांची आहे. समोरचे माणसं जातीयवादी विचार घेऊन समोर लढतायत, साम दाम दंड भेद देऊन आमच्या माणसांची फितुरी चालू आहे, आमच्याच माणसं फितुरी करून त्या पलीकडे जात आहेत. पण सूर्याजी पिसाळ्याच्या अवलादीशी कसं वागायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय आणि त्याच पद्धतीने या सूर्याजी पिसाळ्यांना योग्य ती धागा दाखवण्याचं काम मी आणि महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेस करेल हा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. प्रश्न मित्रांनो अनेक आहेत. एक भारतामध्ये आणि महाराष्ट्रात भ्रम तयार केला जातोय की सगळं आलबेल आहे, देश सुखात आहे, देशातल्या नागरिकांना आता कोणतेच प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत, आता फक्त बंदोबस्त करायचा असेल तर पाकिस्तानचाच करायचा शिल्लक राहिलेला आहे, बाकी आपले सगळे प्रश्न सुटलेले आहेत, अशा आविर्भावात राज्यकर्ते आज काम करतात. काल परवा देशाचे राजनाथ सिंग मंत्री महोदय कुठेतरी म्हटले की अब कश्मीर की चर्चा नाही होगी, पाक व्याप्त कश्मीर की चर्चा होगी. आमचं तेच म्हणणं आहे. भारताचं सैन्य एवढं महान आहे, एवढी ताकद आपली आहे की जर आता कळ काढलेलीच असेल तर थेट आपल्या फौजा काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या ताब्यातल्या काश्मीरमध्ये घुसवा आणि एकदा काश्मीरचा प्रश्न पूर्णपणाने निकालात आणा, काश्मीरच्या प्रश्नावर आपण 370 काढलं आणि लावलं या मुद्द्यावर मतं मागण्यापेक्षा एकदा घुसून पूर्ण शिल्लक असणारा काश्मीरचा प्रांत ही ताब्यात घ्यायचं धाडस दाखवा. भारताचं सैन्य तेवढं ताकदवर आहे हे कुणाला देशात जगात सांगायची गरज नाही. पण या राष्ट्रप्रेमाच्या भावना जागृत करायच्या. सामान्य माणसाला वाटायला लागले की काश्मीर आपल्या भागातच नव्हता, आपल्या देशाचा भागच नव्हता. या भारतात आणखी 7-8-9 राज्य अशी आहेत अतिपूर्वेकडची की ज्या राज्यातही जमीन घेण्याचा अधिकार आपल्या कुणाला नव्हता आणि आजही नाहीये. पण आपण केलेली छोटीशी गोष्ट ही राष्ट्रप्रेमाने भारित आहे असं दाखवून या देशातल्या तरुणांची मतं मिळवण्याचं काम महाराष्ट्रात आणि देशात झालं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही सांगत होतो नोटबंदी केली चुकीची झाली, आम्ही सांगत होतो जीएसटी चुकीच्या पद्धतीनं लाभलाय याचा दुष्परिणाम देशाच्या अर्थशास्त्रावर अर्थव्यवस्थेवर होणार आहे, काहीतरी करून देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं काम करा. आम्ही हेही सांगितलं की रिझर्व्ह बँकेमध्ये जो राखीव निधी आहे त्याला हात घालू नका. आम्हीच नाही तर या देशाच्या तीन गव्हर्नरने, रिझर्व्ह बँकेच्या तीन गव्हर्नरने सांगितलं की राखीव निधीला हात घालू नका, देशाच्या अर्थव्यवस्थेत काही प्रश्न तयार होतील. पण सरकारनं नाही ऐकलं. काल एक बातमी वाचली 2,46,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेच्या राखीव फंडातनं केंद्र सरकारने घेण्याचा आता निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ काय? देशाची अर्थव्यवस्था संकटात आलेली आहे. जगाच्या पाठीवरची लोक आता समजायला लागली आहेत की या देशाच्या अर्थव्यवस्थेत काहीतरी संकट आहे आणि म्हणून सगळ्या जगाच्या पाठीवरच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सने
भारतातल्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक काढून घेतली आणि म्हणून देशातल्या अर्थव्यवस्थेत आपल्या स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स घसरायला लागला। ही एक मोदी सरकारची दिलेली गिफ्ट आहे। इथपर्यंत आपल्याला काय एखादा कंपनीचा शेअर खाली गेला काय वर गेला काय तुमच्या माझ्या जीवनात काय फरक पडत नाही, म्हणून आपण शांत होतो। पण आपल्याला माहिती आहे की नाही? माहित नाही। पार्ले जी नावाची कंपनी आहे, त्यांनी 8 दिवसापूर्वी घोषित केलं की आमचे 10,000 कामगार आम्ही कमी करतोय। या शिवस्वराज्य यात्रेच्या सुरुवातीला औरंगाबादला मागच्या आठवड्यात जायचं होतं। माझ्या पीएला मी सांगितलं मुंबईहून सकाळचं 5:15 विमान औरंगाबादला आहे, त्याचं तिकीट काढ। तासाभरात त्याचा मागे फोन आला, साहेब आता ते रद्द झालंय। मी म्हटलं का? तो म्हटला जेट कंपनीचं दिवाळं निघाल्यामुळं आता ते विमानच उडत नाही। विमान उडत नाही हे फार महत्वाचं नाही, पण या देशात लिबरलायझेशन नंतर भारतामध्ये ज्या उत्तम आणि मोठ्या कंपन्या तयार झाल्या त्या जेट एअरवेज नावाची कंपनी होती। भारतातल्या 1,00,000, 1.5 लाख लोकांना रोजगार देणारी कंपनी मित्रांनो एका दिवसात बंद झाली। 1,00,000, 1.5 लाख लोकांचा रोजगार गेला। 2018-19 या एका आर्थिक वर्षामध्ये भारतात 1,10,00,000 लोकांच्या हाताचं काम गेलं। टेल्को कंपनीने पुण्यात ठरवले 15 दिवस कारखाना बंद करायचा, 1.5 महिना कारखाना चालू करायचा, परत 15 दिवस कारखाना बंद करायचा। तुमच्या घरातलं कोणी जर तुमचा भाऊ, तुमचे वडील, तुमचं कोणीतरी जर पुण्याला मुंबईला ठाण्याला नोकरी करत असेल तर त्याला आज फोन करा घरी गेल्यावर। भावाला विचारा तुझं चाललंय ना बरं, काही अडचण नाही ना, पाऊस येईल का? थोडक्यात भावाला फोन करून विचारा की बाबा रे तुझ्या नोकरीचं कसं चाललंय, काय अडचण नाही ना? तुम्ही 10 फोन केले तर माझी खात्री आहे की 7 ते 7 फोनवर माणसं तुमचे भाऊ बंद घरातले सांगतील बाबा माझा जॉब जाण्याची शक्यता आहे, कारण कंपनीत नोकऱ्या बंद करायचे आणि लोकांना काढायचं काम चालू झालेलं आहे, त्यामुळे मी मागे यायला लागलेलो आहे। माझी जी वाट्याला जमीन आहे तेवढी माझ्यासाठी वेगळी काढून ठेवा, मी माझी जमीन करायला परत येणार आहे, मला काही हित जमत नाही। अमेरिकेमध्ये लेमन ब्रदर नावाची एक कंपनी आहे, म्हणायचं नाही होती, डॉक्टर मनमोहन सिंग या भारताचे प्रधानमंत्री होते त्यावेळी अमेरिकेत लेमन ब्रदर्स नावाच्या कंपनीचं दिवाळं निघालं। त्या दिवाळ्यात दिवाळं निघालेल्या कंपनीमुळे अमेरिकेमध्ये पूर्णपणाने बेकारीची कुऱ्हाड कोसळली, मंदी आली, संपूर्ण युरोप खंडात प्रश्न तयार झाला। पण मित्रांनो त्यावेळी कधीही भारतातल्या कोणाची नोकरी गेली नाही, कुठली कार कंपनी बंद झाली नाही, कारण डॉक्टर मनमोहन सिंगांनी रिझर्व्ह बँकेच्या भोवती आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या भोवती कवच कुंडलं निर्माण केलेली होती आणि तीच कवच कुंडलं मोडण्याचं काम हे केंद्र सरकार दिल्लीचं करायला लागलेलं आहे। आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की या सगळ्याकडं जरा डोळसपणाने तुम्ही सगळ्यांनी बघण्याची गरज आहे। माझी आपणाला विनंती आहे की जोपर्यंत हा प्रश्न दुसऱ्याकडे असतो त्यापर्यंत आपण त्याचा कॉग्निजन्स घेत नाही, नोंद घेत नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही सांगत होतो की हे सगळं वाढून ठेवलेलं आहे, या देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा यांनी लावलेला आहे, आमच्यावर फारसा कोणी विश्वास ठेवला नाही। पण आता हाच प्रश्न प्रत्येकाच्या उमऱ्याच्या बाहेर येऊन आवासून पुढे उभा राहिलेला आहे। प्रत्येकाच्या घराघरात बेकारीची कुऱ्हाड निर्माण होणार आहे आणि म्हणून आपल्या येणाऱ्या काळात आपण ताकदीनं या सगळ्याचा विचार करून बसा, उठू नका। पावसाला घाबरणारे मोळकर नाहीत, मालकांच्यासाठी
जीवाला जीव देणारी फौज जर असेल तर एक काही माणूस इथं उठणार नाही बसा, पण तुम्हाला भिजवायचा माझा इरादा नाही म्हणून मी लगेच भाषण आटपतो। मी एवढंच जाताना सांगतो की आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, मोहोळच्या विधानसभेत मालक साठे काका आणि आमचे सगळे मान्यवर नेते एकत्रित बसून जो निर्णय घेतील त्या व्यक्तीच्या मागे उभा राहून मागचे दोन अनुभव बाजूला पुन्हा येणार नाहीत अशा चांगल्या माणसाची निवड आपण करूया। पक्षाच्या वतीनं कदाचित मालक मी माफी मागेन, उमेश पाटील ज्या मागच्या दोन अनुभव आले त्यापेक्षा आता तुम्ही ताऊन सुलाकून माणूस तुम्हीच ठरवा। पवार साहेब आणि अजितदादा आणि माझी चर्चा झाली आहे की हे सगळ्यांना जो पसंत असेल तोच माणूस यंदा उभा करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी काम करायचं। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आणखीन काही उंदीर आपल्या बोटीतन पळून जातील काळजी करू नका। मी सांगितलं तसं गेला तर ब गेला तर क, तुम्ही चिंताच करू नका। पुन्हा एकदा या विधानसभेच्या निमित्तानं महाराष्ट्रात तरुणांची फौज उभी करूया। पुन्हा एकदा पुढच्या 20 वर्षाची काळजी घेण्याची व्यवस्था असणाऱ्या तरुणांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या राज्याची सूत्र देण्याचं काम करूया आणि त्यासाठी शरद पवार साहेब ज्यांच्या माग आयुष्यभर आपण सगळे अनेक जण इथं मला दिसत आहेत की शरद पवार साहेबांचा विचार न सोडणारे आहेत त्या सगळ्यांना आणि तरुणाला माझी विनंती आहे की पूर्ण ताकदीनं आपण घड्याळाच्या माग शरद पवार साहेबांच्या माग उभा राहा। आपला आशीर्वाद जो आपला उमेदवार असेल त्याच्या माग उभा करण्याचं काम आपण सगळ्यांनी करा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब, धन्यवाद। यानंतर विनंती करतो आहे सन्माननीय डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे साहेबांना। आदिशक्ती तुळजा भवानी, उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर त्याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मोहोळच्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, ज्यांच्या वाणीतला धगधगता अंगार तुम्ही अनुभवला, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमोलजी मिटकरी, जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके, पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, उमेशजी पाटील, सूरजजी चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, सिंधुताई वाघमारे, बळीराम काका साठे, निर्मलाताई बावीकर, भारतजी जाधव, संतोषजी पवार, विक्रांतजी माने, प्रकाशजी चौरे, मानाजी माने, राहुलजी मोरे, रमेश बारसकर, शिवाजी सोनवणे, डॉक्टर हनुमंतराव भोसले, सौ सरिता सुरवसे, सौ कल्पना निकंबे, करता करवी त्याचं नाव नंतर येतंय, ज्यांना परमनंट आमदार म्हणून तुम्ही
एक मान्यता दिलेली आहे ते मोहोळ तालुक्यावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करणारे परमनंट आमदार राजनजी पाटील आणि माणसाच्या दोन हातांप्रमाणे सक्षमपणे त्यांची साथ देणारे बाळराजे पाटील असतील, अजिंक्य राणा पाटील असतील, पत्रकार बांधव आणि पडत्या पावसाला सुद्धा तुम्ही दाखवून दिलत पाण्याने विरघळतात ती ढेकळं असतात, पडत्या पावसात बसतात ती मोहोळची माणसं असतात, ते तुम्ही सगळेच सगळ्यांना जय शिवराय। खरं तर बाळराजे असतील, अजिंक्य राणा असतील, तुमचं मनापासून एका गोष्टीसाठी कौतुक करेन। मगाशी व्यासपीठावर आल्या आल्या मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं, तुम्ही येताना बघितलं असेल बुलेटवर बसल्या बसल्या आधी बाळराजांनी गळ्यात भगवा टाकला आणि खरोखर खात्री पटली की महाराजांचा मावळा या मोहोळ मध्ये खंबीरपणे उभा आहे। याची अनेक पत्रकार बांधव विचारतात, संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना अनेक पत्रकार बांधव विचारतात नक्की शिवस्वराज्य यात्रा कशासाठी, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी असतील तर त्यांना आवर्जून दाखवेल, भावांनो नुसतं मला दाखवू नका, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दाखवा। मुख्यमंत्री महोदय म्हणाले, मुख्यमंत्री महोदय म्हणायला लागले, शिवस्वराज्य यात्रेकडे लोकांनी पाठ फिरवली। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना नम्रपणे सांगू इच्छितो, जरा उघडा डोळे बघा नीट, हा बघा जनसागर, इथं खाली आहे, तिकडं पुलाच्या खाली आहे, पुलाच्या वर आहे, ही सगळी महाराष्ट्रातली जनता या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करण्यासाठी आतुरलेले, ही सगळी महाराष्ट्रातली जनता या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करते। कारण कशासाठी शिवस्वराज्य यात्रा, 6 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली किल्ले शिवनेरीची माती मस्तकाला लावून या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली। कशासाठी सुरुवात झाली, महाजनादेश यात्रेसाठी, मलाच मुख्यमंत्री करा सांगण्यासाठी झाली नाही, महाजनादेश यात्रेसारखी यांना मुख्यमंत्री करा सांगायला झाली नाही, शिवस्वराज्य यात्रा जी निघाली ती रयतेचं राज्य आणण्यासाठी निघाली। ज्या रयतेच्या राज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायची कुणाची हिम्मत असणार नाही, ज्या रयतेच्या राज्यात माता भगिनींकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची टाप होणार नाही, ज्या रयतेच्या राज्यात तरुणांच्या भविष्याशी छेडछाड होणार नाही, ते रयतेचं राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा निघाली। आणि शिवस्वराज्य यात्रा जात असताना महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात प्रत्येक नाक्यावर तरुणांचे घोळकेच्या घोळके दिसतात। आज मोहोळ मध्ये येताना सुद्धा 3-4 ठिकाणी आम्ही थांबत आलो, प्रत्येक ठिकाणी तरुणांचा घोळका सापडतो, उत्साहाने स्वागत केलं जातं। एकच फरक सांगतो, मगाशी रूपालीताईंनी सांगितलं, जेव्हा शिवस्वराज्य यात्रा जाते तेव्हा शिवस्वराज्य यात्रा रस्त्याने जात असताना गावात आल्यानंतर माता भगिनी पुढे सरसावतात औक्षण करण्यासाठी, माता भगिनी पुढे सरसावतात ते आशीर्वाद देण्यासाठी। आणि जेव्हा महाजनादेश यात्रा ही महाराष्ट्रात निघाली, सन्माननीय मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ मध्ये जाणार होती, यवतमाळ मध्ये मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जात असताना मनीषा काटे नावाच्या एका आपल्या भगिनीला, जिला 1 वर्षाचं तान लेकरू आहे, तिला घरात नजर कैद केलं। 1 वर्षाचं तान लेकरू असलेली माऊली तिला घरात नजर कैद केलं, स्थानबद्ध केलं। मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धुळ्यात जात असताना ज्या धर्मा पाटलांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली, त्या धर्मा पाटलांच्या 69 वर्षांच्या विधवा पत्नीला, त्या विधवा माऊलीला घरात नजर कैद केलं। काल बीड मध्ये महाजनादेश यात्रा जात असताना आमच्या हेमाताई पिंपळे नावाच्या भगिनीला नजर कैद केलं।
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रातल्या माता भगिनींची जर तुम्हाला एवढी भीती वाटत असेल तर महाराष्ट्राच्या रस्त्यावरून फिरता कशाला, हा सवाल तुम्हाला विचारल्याशिवाय राहत नाही। एक फक्त सांगू इच्छितो, जेव्हा आई बहिणींचे आशीर्वाद मिळतात तेव्हा सगळ्यात मोठं पुण्य लागतं, आणि जेव्हा माता भगिनींचे शाप भोवतात तेव्हा सत्तेतून पाय उतार व्हावं लागतं। हे पाय उतार झाल्याशिवाय शिवसेना भाजप सरकारला आम्ही ठेवणार नाही। जास्त वेळ बोलणार नाही, तुम्हाला भिजवावं अशी माझी इच्छा नाही। हा माझी माध्यमांना एवढीच विनंती आहे, माध्यमांनी हे प्रामाणिक चित्र दाखवावं। मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला माणसं जमत नाहीत, आणि शिवस्वराज्य यात्रेला पडत्या पावसात सुद्धा माणसं हलत नाहीत। आणि असं असताना सुद्धा जर सन्माननीय मुख्यमंत्री म्हणत असतील की सत्ता आमचीच येणार, तर मुख्यमंत्री महोदय या मोहोळच्या जनतेच्या साक्षीनं तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, लोकसभेला काय झालं माहित नाही पण विधानसभेला जर ईव्हीएम मध्ये झोल कराल तर हा महाराष्ट्रातला युवक, ही महाराष्ट्रातली जनता लोकशाहीवरचा विश्वास गमावून बसेल, आणि त्यानंतर जे काही होईल त्याला तुमची पाप कारणीभूत असतील। ही गोष्ट सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावी। आजकाल काहीतरी सन्माननीय मुख्यमंत्री म्हणालेत, विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे यांनी आव्हान दिलं होतं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, गेल्या 5 वर्षात सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारमधल्या 16 मंत्र्यांच्या 22 प्रकरणातले 90,000 कोटीचे घोटाळे विरोधी पक्ष नेते धनंजयजी मुंडे साहेबांनी बाहेर काढले, पुराव्यानिशी बाहेर काढले। धनंजय मुंडे साहेबांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं, या एका व्यासपीठावर होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी। माझ्या भावांनो, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले माहितीये? सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आज कुठेतरी म्हणाले, धनंजय मुंडे साहेबांचं भाषण ऐकायला काळ कुत्र सुद्धा येत नाही। बरोबर आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, कारण राष्ट्रवादीच्या वाघाची डरकाळी ऐकायला वाघाचं काळीज लागतं, तिथं कुत्री कशी येतील। पण माझ्या भावानो, हा अपमान आहे, या लोकशाहीचा अपमान आहे। जर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आव्हान देत असतील तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची या भाषेत टवाळी करण्यापेक्षा, थट्टा करण्यापेक्षा जे काही आहे ते स्वच्छपणे लोकांसमोर ठेवावं। कारण 5 वर्ष तुम्हीच सांगत आला होतात आमच्या सरकारचा गुण पारदर्शीपणा। कारण महाराष्ट्रात हा सगळीकडं अस्वस्थ तरुण बघायला मिळतो। मगाशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या भाषणात तुम्हाला बेरोजगारी विषयी गोष्टी कळल्या असतील, तीच अवस्था शेतकऱ्यांची, तीच अवस्था माता भगिनींची। गेल्या 5 वर्षात 16,000 शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या, दिवसाला 5 ते 6 शेतकरी बांधव आत्महत्या करतात। गेल्या 5 वर्षात माता भगिनींवर अत्याचार जे झाले, जे गुन्हे नोंदवले गेले, त्या गुन्ह्यांची संख्या 1,25,000 आहे। आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आता उत्तर द्या, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हा जो माझा युवक एवढ्या मोठ्या संख्येनं बसलाय, या युवकाच्या डोळ्यासमोर भवितव्याविषयी अंधार आहे। 72,000 मेगा भरती करणार होते मुख्यमंत्री, बरोबर ना? हा माझ्या भावांनो, तुम्हाला सांगतो, काल जामखेड मध्ये आमने सामने होती शिवस्वराज्य यात्रा, महाजनादेश यात्रा। आमने सामने असताना महाजनादेश यात्रेला जेमतेम 3,500-4,000 माणसं, आणि शिवस्वराज्य यात्रेला 20,000 जनता जनार्दन उसळला होता। आणि मुख्यमंत्री महोदय 25 फुटावरून जेव्हा त्यांच्या रथातून चालले होते
तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना या महाराष्ट्रातला तरुण रस्त्यावरून विचारत होता, मुख्यमंत्री महोदय काय झालं, काय झालं मेगा भरतीचं? या मेगा भरतीची परिस्थिती सांगतो मित्रांनो, या महापोर्टल मध्ये जो काही झोल आहे, मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा झाला होता, तो व्यापम घोटाळ्यामध्ये ब्लॅकलिस्ट झालेल्या यूएसटी ग्लोबल नावाच्या कंपनीला महापोर्टलचं काम देण्यात आलंय. 24,000 शिक्षकांची पद रिकामी असताना पवित्र पोर्टलवर फक्त 5,000 जागा आहेत. या सरकारचं पाप आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचं पाप. काल विना अनुदानित शिक्षक बांधवांवर लाठीचार्ज झाला, 10 ते 15 आपले शिक्षक जखमी झाले. या सरकारनं काय ठरवलंय काय? 5 सप्टेंबरला आता शिक्षक दिन शाळेत साजरा करताना पोरांना काय सांगायचं? शिक्षकांवर लाठीचार्ज करणं ही संस्कृती आहे? जे विद्यादानाचं पवित्र काम करतात त्यांच्यावर लाठीचार्ज करतात, त्यांच्या मागण्या ऐकून न घेता? आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं बेरोजगारीच्या विरोधात, युवा आक्रोश आंदोलन. सरकारला विचारण्यात आलं परवानगी द्या, एक्सप्रेस हायवे आज अडवण्यात आला होता. सरकार परवानगी देत नाही. युवकांचा आवाज उचलण्यासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनाला जर सरकार परवानगी देत नसेल तर या सरकारला सांगू इच्छितो, जेवढा आवाज दाबार तेवढा आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही. आता अनेकांच्या पोटात दुखायला लागलंय, शिवस्वराज्य यात्रेमध्ये जसा भगवा दिसायला लागला तशी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. परवा सन्माननीय कोणीतरी मंत्री महोदय म्हटल्याचं माझ्या वाचनात आलं, कोणीतरी म्हणाल भगवा पेलायला ताकद लागत. भारतीय जनता पक्षाच्या सन्माननीय मंत्र्यांना सांगतो, अहो तुम्हाला भगवा कळला असता तर तुम्हाला समजलं असतं, भगवा पेलण्यासाठी ताकद नाही, भगवा पेलण्यासाठी मनात आधी भक्ती लागते आणि नीतिमत्ता लागते, ती गमावून बसलात तुम्ही. कारण हा भगवा हा काय कुणाची मालकी नाही, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, हा भगवा महाराजांच्या धारकऱ्यांचा भगवा आहे, हा भगवा महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा भगवा आहे. इतकंच कशाला बौद्ध भिकूंच्या चिवराचा रंग सुद्धा भगवा आहे, तुम्ही काय सांगता आम्हाला? कारण त्या छत्रपतींचं रक्त आमच्या धमन्यात आहे. आजपर्यंत भगव्याच्या नावाखाली जातीपाती जाती धर्मात तुम्ही तेढ माजवलीत, 18 पगड जातींचं, 16 अलुतेदारांचं, 12 बलुतेदारांचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आमच्या धमन्यात आहे, म्हणून जेवढा तुमचा तेवढाच आमचा सुद्धा भगवा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मगाशी अमोल भैयांनी शिवसेनेविषयी बरंच काय सांगितलं, वेगळं सांगायची गरज नाही, नको ना? अहो कशाला वेगळं सांगा, तिकडं वर दोघं तिघं उभं होते, हातातलं शिवबंधन हळू सोडलं आणि खिशात टाकून दिलं, ही परिस्थिती आहे. पण विशेषतः सोलापूर जिल्ह्यात बोलताना आवर्जून एक गोष्ट सांगतो, मोहोळ विधानसभेसाठी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं वेगळं सांगायची गरज नाही, सगळ्या देशात एक वेगळी लाट असताना मोहोळकरांचा मी मनापासून आभार मानेन. मोहोळकरांचा यासाठी आभार मानेन की आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर, परमनंट आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण देशात एक वेगळं वातावरण असताना मोहोळ तालुक्यानं तब्बल 15,000 लीड दिली, त्यामुळं काळ्या दगडावरची रेग आहे. मोहोळचा पुढचा आमदार सुद्धा घड्याळाचाच असणार याविषयी मनात शंका नाही. शिक्का पाहिजे. एक सांगतो बाबा, जीवाच्या आकांताने छत्रपती शिवाजी महाराज की जन, हर हर महादेव म्हणले ना. बॅलेट पेपर वर झाली तर ठीक, ईव्हीएम वर झाली, ईव्हीएम वर झाली तरी सुद्धा अशी बटन दाबा, अशी बटन दाबा का ईव्हीएम सुद्धा गणलं पाहिजे. अरे काय झाले, नुसतंच घड्याळ चालतंय.
ही गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीला भुलू नका, कुठल्याही गोष्टीने घाबरू नका। शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका पोराला, ज्यांनी कधी ग्रामपंचायत लढवली नव्हती, अशा पोराला आदरणीय पवार साहेबांनी तुमच्या सारख्या एका तरुणाला संधी दिली। माझ्या शिरूरच्या मायबाप जनतेने निवडणूक हातात घेतली, आणि जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा मशीन मध्ये काय असल नसल माहित नाही, घड्याळाशिवाय दुसरं काय चालत नाही। तीच गोष्ट या सोलापूर जिल्ह्यात अनेक उलथापालथी होत आहेत ना, बऱ्याच चालल्यात उलथापालथी, काही दिग्गजांच्या गोष्टी होत आहेत। मोठ्या नेत्यांविषयी आपण बोलत नाही, वयानं मोठे असतात, कोण कशासाठी गेले ज्याचं त्याला माहिती। झाडावरून पान गळलं का झाडानं विचार करायचा नसतो, पानानी त्याच त्याच बघायचं असतं, क्यारात जाणार का चोलीत जाणार। एक फक्त सांगतो, याची दही याची डोळा काल परवा बघितलं, काल परवा मराठवाड्यात होतो, मराठवाड्यात असताना बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे एक सन्माननीय नेते, करेक्ट आहे, सन्माननीय नेते ज्यांना 9-9 खात्यांची राज्यमंत्री पद मिळाली होती, महानंदाचं अध्यक्ष पद मिळालं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून तावा तावानं ज्यांची भाषण होत होती, त्या सन्माननीय माजी मंत्री महोदयांना महाजनादेश यात्रेसमोर ढोल वाजवताना बघितलं। हा कोण होतं ते नाव सगळ्यांना माहितीये साहेब, सोलापुरात सगळ्यांनाच नाव माहितीये, 9-9 खात्यांचं राज्यमंत्रीपद दिलेला माणूस जेव्हा ढोल वाजवताना बघतो तेव्हापासून सोलापूर जिल्ह्यातून इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांनी विचार केला, आता प्रॅक्टिस सुरू करायची का परत हाय तिकडे जायचं। त्यांच्यावर तशी वेळ येऊ नये अशी जे काही ज्येष्ठ नेते असतील त्यांना मी शुभेच्छा देतो, आणि एवढंच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा मिर्झा राजा जयसिंगाची तह करायला लागला होता ना, तेव्हा 23 किल्ले द्यावे लागले होते, 4 लाख खोलांचा मुलुक द्यावा लागला होता, स्वराज्य निम्म झालं होतं, महाराजांच्या समोर प्रश्न पडला होता, आता काय होणार, स्वराज्य निम्म झालं, कदाचित कदाचित महाराजांच्या डोळ्याच्या पापण्याच्या कडा ओलावल्या असतील, पण महाराज कदाचित समोर उभे राहिले आणि महाराजांच्या मनातला मावळा जागा झाला, त्या मावळ्यानं महाराजांना विश्वास दिला, 23 किल्ले गेल्याने फरक पडणार नाही, जेवढे गेले त्याहून दुप्पट परत मिळवू, आणि महाराजांनी स्वराज्य दुप्पट केलं, हा महाराष्ट्राचा इतिहास, या महाराष्ट्राचा इतिहास आहे। आदरणीय पवार साहेबांना एकेकाळी सोडून गेले आमदार, फक्त 6 आमदार उरले, काही दिवसात पवार साहेबांनी 6 चे 7 आमदार करून दाखवले, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जबाबदारीनं विधान करतो, एका दुसरा बुरुज ढासळला म्हणून कधी किल्ला पडत नसतो, छातीचा कोट करून लढणारा मावळा कधी माग हटत नसतो, याच विचारानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून राजन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार मोहोळ तालुक्यातून तुम्ही कराल, विजयी सभेला येईल तेव्हा सविस्तर बोलीन, एवढा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद। धन्यवाद साहेब, यानंतर आभार व्यक्त करतील मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष हेमंतजी गरड साहेब। आपण राष्ट्रवादी